वेलकम टू ऐश किचन. आज आपण पाहणार आहे भोपळ्याची भाजी. तर त्यासाठी मी इथं भोपळा कट करून पाण्यात टाकून घेतलेला आहे, कांदा कट करून घेतलेला आहे, लसूण आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर आता मी कढईमध्ये तेल टाकून घेते. तर तेल थोडंसं गरम झालेलं आहे. आता मी यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे टाकून घेते. जिरे आणि मोहरी दडदडली की मग आपण कढीपत्ता टाकून घेऊया. आता आपण कांदा ऍड करूया. कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर आपण मिरची आणि लसूण टाकणार आहे. कांदा लवकर थोडासा लालसर व्हावा म्हणून आपण मीठ टाकून घेऊया. कांदा थोडासा लालसर झालेला आहे तर आता आपण यात लसूण, लसणाच्या दोनच पाकळ्या घेतलेल्या आहेत मी, आणि मिरची बारीक केलेली आहे, 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरची थोडीशी तळली तेलामध्ये तर आपण आता भोपळा ऍड करून घेऊया. Thank you.
आता थोडीशी हळद ऍड करूया. तेलामध्ये थोडासा ढोकळा मऊ होईल म्हणून आपण झाकूया. ते थोडा वेळ झाकून ठेवूया. आता थोडस उघडून ताट उघडून आपण हलवून घेऊया. चेक करायचं की भोपळा शिजलाय की नाही. अजून नाही मऊ झालेला तर अजून थोडस थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायला लागेल. आता आपण थोडस पाणी टाकून घेऊया. मी काय केलंय, ज्यात मिरची आणि लसूण बारीक केलं तर त्यातच थोडंसं पाणी आपण बघू शकता. तर थोडंसं पाणी टाकलं आणि तेच मी भाजीमध्ये ॲड करते. आणि हा ताटत आलेला आहे तर आपण शेंगाचं कूट ॲड करूया. यात हे आपण मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिट झाकून ठेवायचं. आता झाकण काढून घेऊया. भोपळा शिजलेला आहे तर आपण झाकण काढून घेऊया.
भोपळा व्यवस्थित शिजलेला आहे तर भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी ॲश किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू.